भारतामध्ये कोरोना नंतर आता नव्या विषाणूंना डोकं वर काढलंय. H3N2 या विषाणून आतापर्यंत भारतामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय. राज्यातील नगरमध्ये पहिल्या संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. हा विषाणू नेमका काय आहे, किती धोकादायक आहे आणि याच्यावर काय उपचार घेतले पाहिजे याबद्दल आपल्याशी अमेरिकेहून डॉक्टर रवी गोडसे यांनी संवाद साधलाय. नेमका हा विषाणू काय आहे, याच्यामध्ये नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे, कुठल्या वयोगटासाठी हा विषाणू धोकादायक आहे याबद्दल रवी गोडसे यांनी भाष्य केले आहे. जो नवीन विषाणू आत्ता आहे H3N2, सो त्याचे विषाणू भारतात वाढत आहेत. केंद्र सरकारने पण गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा असं नागरिकांना आवाहन केलेलं आहे. सो हा नेमका विषाणू काय आहे याच्याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. पहिली गोष्ट केंद्र सरकार अजून सांगते आणि बाकीचे राज्य सरकार की काळजी घ्या. बरोबर, काळजी घ्या तुम्हाला कोण सांगतं माहितीये का? म्हणजे असा एखादा मुलगा असतो आणि त्याला खूप वाटतं मनापासून आपण काहीतरी स्मार्टली बोलावं वगैरे, पण बिचाऱ्याकडे काहीच नसतं स्मार्टली बोलायला. मग ते म्हणत नाही काळजी घ्या जरा. अरे काळजी घ्या म्हणजे काय? काहीतरी लोक निरर्थक बोलतात, काय बोलायला काय नाही, खायला काय, भुईला भार, उगाच बोअर घेणं. आणि तुम्ही म्हणाला आता नवीन विषाणू, नवीन विषाणू कुठला बोडोमलाचा? हा पायथागोरसने ख्रिस्त जन्मापूर्वी 600 वर्षापूर्वी एक डिस्क्रिप्शन लिहिलं होतं ते या विषाणूला. बरोबर, ते हजारो वर्ष आहे आपल्याकडे हा विषाणू, हजारो वर्ष आहे. आपण त्याला आता फाइंड आउट केला. व्हायरसेस एवढे लहान असतात की ते मायक्रोस्कोप खाली दिसतच नाही. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागल्यानंतर आपल्याला कळायला लागला, अरे याच्यामुळे आपल्याला त्रास होता का? अज्ञानात सुख असतं म्हणतात ना. हा फ्लू व्हायरस सुद्धा आम्ही 1930 साली डिस्क्राईब केला होता. हा व्हायरस हजारो वर्ष आहे आपल्या बरोबर. 1918 सालचं जे पॅन्डेमिक आलं होतं, फ्लू पॅन्डेमिक, स्पॅनिश फ्लू म्हणतात त्याला प्रेमाने, ते सुद्धा या इन्फ्लुएंझा ए मुळे आलं होतं. 1968 साली पण एक पॅन्डेमिक आलं होतं, ते H3N2 मुळे आलं होतं. हा काही नवीन वगैरे नाहीये. इंडियातल्या लोकांना क्रॉस इम्युनिटी आहे. फ्लू व्हायरस आहे ना, कोविड सारखा असतो, तो थोडा बदलतो, त्याच्यामुळे तुमच्या अँटीबॉडीजना थोडा चकवा देतो. पण एवढा नाही बदलत किंवा तुमच्या अँटीबॉडीजचं पासून एवढं कमी संरक्षण नाही होत की तुम्हाला खूप त्रास होईल. बहुतेक भारतीय लोकांना याच्या अगेन्स्ट संरक्षण आहे, त्याच्यामुळे ही फक्त न्यूज आहे. ऍक्च्युअल काही होणार नाही, महामारी येणार नाही, लॉकडाऊन लागणार नाही. आता ते व्हायरस बिरस सोडा, काहीतरी छान भ्रष्टाचार वगैरे करून आपण मजा करूया त्याच्या. आपल्याला कसं मजा असते महाराष्ट्रातल्या लोकांना, एवढं मला त्यांचं सौभाग्य वाटतं ना की महाराष्ट्राच्या, तुम्हाला एखादा पिक्चर बघायचा आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सगळे रस आहे. तो विनोदी रस आहे, कारुण्य रस आहे, फॅमिली ड्रामा आहे, कौटुंबिक आहे, बिभत्स आहे, हॉरर आहे, सगळे तुम्हाला बघता येतात ते रस. तुम्ही फक्त न्यूज एन्जॉय करा ना राजकारणाच्या, बाकी व्हायरस बिरस मध्ये पडूच नका. याचं काय महामारीने काही काळजीचं कारण नाही. ओके, ठीक आहे. पुढचा याच्याशी संबंधित माझा प्रश्न असा आहे की कोविड आणि याच्यामध्ये काय फरक आपण आहे? जसं कोविडने जसा हाहाकार माजवला होता तसा हा विषाणू हाहाकार माजवेल का? कोविडचं नाव काय होतं? नॉव्हेल कोरोना व्हायरस ना. बरोबर, कारण कोविड नवीन होता, आपल्या कोणालाच त्याचं काही हे नव्हतं. भारतातल्या लोकांचं सर्वात जास्ती काय असतं, त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असते. आणि आपली प्रतिकार शक्ती का चांगली असते? कारण आपल्याला लहानपणी बोंबलाला हजारो डिसीज होऊन गेलेले असतात, त्याच्यामुळे आपली प्रतिकार चांगली. कोविडचा प्रॉब्लेम काय झाला, तो एकदम नवीन होता. बरोबर, त्याच्यामुळे आपल्याला माहितीच नव्हतं की याच्याशी कसं भांडायचं. म्हणजे आपल्याला गब्बर घोड्यावर बसून आला तर त्याला कसा ठोकायचा माहिती होता, पण जर का घोडा गब्बरवर बसून आला तर आपल्याला कळतच नव्हतं की हे काय चाललंय, यु नो. बरोबर, तरी आपल्याला लहानपणी जी सर्दी व्हायची ती थोडी कोरोनाशी रिलेटेड होती, म्हणून भारताचा मृत्यू दर सारे जहां से अच्छा था कोरोनाच्या वेळेला, अजून हा आकार माजू शकला असता. तर कोविड हा नवीन होता, हा फ्लू जो व्हायरस आहे तो जुना आहे, तो आपल्याला माहितीच आहे. तो थोडा बदलतो, बदलला जरी तो तरी थोडी आपल्याला प्रतिकार शक्ती असते जी आपल्याला हॉस्पिटलच्या बाहेर ठेवेल. जर का आपण हॉस्पिटलमध्ये जात नसलो तर काय त्याची काळजी करण्यात पॉइंट आहे? पूर्वी पण आपल्याला ताप खोकला व्हायचा, आताही व्हायचा. कोणी जर का खूप हाय रिस्क असेल, त्यांना न्यूमोनिया होणार असेल, तर त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि औषध पण आहे त्याचं ऑलरेडी, वॅक्सिन पण आहे, म्हणजे काय काळजीचं कारणच नाहीये. याच्यावरती जी वॅक्सिन तुम्ही आहे म्हणताय, ती जी कोविड मध्ये जे वॅक्सिनेशन झालेलं आहे ते याला, त्याच्यातली इम्युनिटी याला कवर करेल का त्याला? बिलकुल नाही, बिलकुल नाही. दोन टाईपच्या वॅक्सिन असतात. एक ज्या नॉन स्पेसिफिक रिक्रुटमेंट करतात, म्हणजे तुमची सगळीच प्रतिकार शक्ती वाढवतात, अशा वॅक्सिन खूप कमी आहे.
बरोबर. कोविडची वॅक्सिन कोविड पासून वाचवते. आता ओके. तर ती कोविड पासून पण नाही वाचवत, ती फक्त कोविडच्या सिरियस साईड इफेक्ट पासून वाचवते. ही जी बरोबर. फ्लूची वॅक्सिन आहे ती हाँ दरवर्षी बदलायला लागते, ओके. आणि जो स्ट्रेन सर्क्युलेट होत असतो त्याच्या अगेन्स्ट बनवायला लागते. अमेरिका तसं दरवर्षी बनवतं. आता भारताने जे बनवली आहे H3N2 च्या अगेन्स्ट, ती अशी रूमर आहे की चांगली बनवली आहे यावेळेला. म्हणजे ओके. जे सध्या स्ट्रेन, कारण जे स्ट्रेन कव्हर होत आहेत ना त्यांच्या अगेन्स्ट ती वॅक्सिन दरवर्षी बनवायला लागते. म्हणजे मागच्या ओके. वर्षी तुम्ही रामगडला होली होळी खेळला म्हणून तुम्ही गब्बर सांबा कालियाच्या अगेन्स्ट वॅक्सिन बनवली, आणि या वर्षी मोगॅम्बो आला आहे तर मोगॅम्बो खुश होगा कारण तुमची वॅक्सिन गब्बरच्या अगेन्स्ट आहे आणि मोगॅम्बो तुमची वाट लावून जाईल. तर दरवर्षी ती बदलायला लागते. तर या वर्षी ओके. रूमर अशी आहे की हाँ. भारत सरकारने जी बनवली आहे वॅक्सिन ती चांगली आहे, ओके. म्हणजे ती या स्ट्रेनला कव्हर करते. फक्त प्रॉब्लेम काय आहे, आता तुम्ही वॅक्सिन घ्या सांगितलं लोकांना, तर वॅक्सिन आम्ही US मध्ये देतोच हो, फ्लूच्या दरवर्षी बरोबर देतो, दरवर्षी बरोबर. बदललेला देतो. भारतात सुद्धा उच्च मिडल क्लास जो आहे त्यातले लोक त्यांच्या मुलांना देतात फ्लू वॅक्सिन, बरोबर. दर डॉक्टर 6 लोक सुद्धा महिन्याला घेतात. देतात. हो, नाही 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 म्हणजे वर्षाला. भारतामध्ये आम्ही US मध्ये वर्षाला एकदा देतो, कारण बरोबर. US सारख्या थंडीच्या देशामध्ये फ्लूचं एकच पीक येतं. हाँ इंडिया सारख्या जागी दोन पीक्स येतात, एक नोव्हेंबर बरोबर. मध्ये येतं आणि एक पावसाळ्यात येतं. पण आता त्या वेदर चेंजमुळे पाऊस पण कधी पडू शकतो, त्याच्यामुळे बरोबर. ते पण सगळं बदल आहे. पण आता जर का आपण लोकांना सांगितलं वॅक्सिन घ्या तर लोकांची डोकी आधीच उठली आहेत या कोविड वॅक्सिनमुळे. त्याच्यात सोशल मीडियावर काय सुळसुळाट माजलाय, कोणी पण येतो बोलला माझ्या काकानी वॅक्सिन घेतली त्यांना शिंग आलं, माझ्या काकानी वॅक्सिन माझ्या मामानी घेतली त्यांना दोन शिंग आले, आता बैलगाडी ओढतायत वगैरे. ते काय वाटेल ते चालू असतं आपल्याकडे. त्याच्यामुळे असं तुम्ही सांगायला गेला तर अजून सुळसुळाट होईल या न्यूजचा. त्याच्यामुळे मी आता म्हणेन खूप लहान मुलांना फ्लू वॅक्सिन डॉक्टर देत असले तर द्या, डॉक्टरनी घ्या. आणि खूप हाय रिस्क असेल म्हणजे वय 65 वरचं किंवा खूप सिगरेट ओढतात, COPD आहे, एंडस्टेज रिनल आहे, तर तुम्ही कन्सिडर करा. पण माझी स्वतःची एक थिअरी आहे, मी जी आतापर्यंत कुठल्याही मीडियावर बोललो नाही, माझं असं मत आहे आणि मी नम्रपणे म्हणतो माझं मत आहे तेच बरोबर निघेल 6 किंवा 9 महिन्यांनी. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण सांगेल, माझं असं म्हणणं आहे की 1 जानेवारी 1969, 1 जानेवारी 1969 याच्या आधी ज्या लोकांचा जन्म झाला आहे हाँ. त्या लोकांना माझ्या मते H3N2 च्या विरुद्ध खूप संरक्षण असेल, असे ओके. डॉक्टर अभि गोडसे म्हणतात, प्रामाणिकपणे बर नम्रपणे म्हणताय, बहुतेक तेच बरोबर निघेल. नाही बर दुसरं, आता भारतामधले ही म्हणजे भारतामध्ये साधारण हरियाणा, कर्नाटक आणि गुजरात अशा 3 ठिकाणी मृत्यूची नोंद झालेली आहे. सो याच्यामध्ये मृत्यूचा धोका किती आहे आणि कुठल्या वयोगटाला जास्ती रिस्क आहे? तुम्ही हरियाणा, महाराष्ट्र आणि या 3 देशांमध्ये कार ऍक्सिडेंट मध्ये किती लोक गेले काल? तुम्ही मृत्यूची नोंद करायला लागला तर तुम्हाला काही सापडेल हो 135 कोटी लोकांच्या देशामध्ये. मुंबईमध्ये दरवर्षी 3,800 लोक लोकल ऍक्सिडेंट मध्ये मरतात. 3,800 ला 365 ने भागलं तर 10-11 मृत्यू रोज होऊ शकतात. आपण याची नोंद करतोय ना, एवढा मोठा देश आहे असं हे होत राहणार? मृत्यूचा धोका याच्यामध्ये खूप कमी आहे. होऊ शकतो सगळ्यांना फ्लू, मृत्यूचा धोका खूप कमी आहे. हाय रिस्क लोकांमध्ये थोडा सिरियस डिसीज व्हायची शक्यता आहे. हाय रिस्क लोक कोण? वय 2 च्या खाली, वय 65 च्या वरती, गर्भार किंवा 2 आठवड्यापूर्वी ज्यांनी जन्म दिलाय बाळाला, ते लोक. असे 4 ग्रुप्स आहेत. किंवा क्रॉनिक डिसीज वाले, या लोकांमध्ये सुद्धा सिरियस डिसीज व्हायची शक्यता खूपच कमी आहे. सिरियस डिसीज झाला तरी ते हॉस्पिटलमध्ये जायची शक्यता कमी आहे. हॉस्पिटलमध्ये गेले तरी त्यांना व्हेंटिलेटर लागायची किंवा मृत्यू व्हायची शक्यता पण खूप कमी आहे. आणि याच्यावर खूप इफेक्टिव्ह औषध आहे जे स्वस्त आहे, जे तोंडाने घेता येतं, घरातल्या घरात घेता येतं. फक्त जेवढ्या लवकर घ्याल तेवढं बरं, ओके. 48 तासाच्या आत घेतलं तर चांगलं. त्याच्यामुळे तुम्ही जर का हाय रिस्क असाल तर घाबरू नका. तुम्हाला वाटलं तुम्हाला फ्लू झालाय किंवा तुम्ही फ्लूच्या संपर्कात आलाय तर डॉक्टरला फोन करा. ते स्वस्त औषध बसल्याभली घरी खा, त्याचे साईड इफेक्ट पण कमी आहेत. आणि खणखणीत बरे व्हा आणि राजकारणातला भ्रष्टाचार बघा, मजा करा.
अमेरिकेमध्ये ह्या अशा काही रुग्णांची नोंद झाली आहे का? म्हणजे अमेरिकेमध्ये सध्याची स्थिती काय आहे किंवा भारतात नोंद आढळतात म्हणजे तुम्ही खूप वर्षापासूनचा डेटा पाहिला तर का? दरवर्षी 6 लाखापर्यंत लोक फ्लूमुळे मरू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा डेटा आहे. मध्ये काय झालं होतं, कोविडच्या वेळेला सगळं लॉकडाऊन आणि मास्क वगैरे घातले होते. मास्क कोविडच्या अगेन्स्ट आता नाही चालत, पण फ्लूच्या अगेन्स्ट चालू शकतील. बरोबर. फ्लूच्या अगेन्स्ट मास्क फ्लूचा प्रसार कमी करायला चालू शकतील. फ्लू कोविडच्या अगेन्स्ट नाही चालणार आता. पण अमेरिकेमध्ये सुद्धा कोविडच्या वेळेला दरवर्षी अमेरिकेत साधारणतः 80,000 मृत्यू होतात फ्लूमुळे. 80,000 ते 2 लाख. फ्लूच्या वेळेला काहीच मृत्यू झाले नव्हते. कोविडच्या वेळेला फ्लूचे मृत्यू झाले नव्हते. आणि आता अजून एक कारण काय माहिती आहे का, फ्लू जास्ती दिसतोय. 2020 मध्ये जेव्हा पहिल्यांदा कोविड आला आणि आपल्याला काही माहित नव्हतं, तेव्हा लॉकडाऊन वगैरे ठीक होता, पण सगळे बावचळून गेले होते. बरोबर. डिसेंबर 2021 मध्ये मी भारतात आलो होतो आणि तेव्हा ते ओमिक्रॉन वगैरे आला होता आणि तेव्हा मला सगळे हसत होते. आणि तेव्हा मी त्यांना डोळ्यात डोळे घालून सांगितलं होतं आपल्या सगळ्या कमिटीजना, बावळटानो बावळटपणा करू नका, ओमिक्रॉन मामुली आहे, तो वॅक्सिन सारखं काम करून भारताला वरदान ठरेल, तो सगळ्यांना बरोबर. इम्युनिटी देऊन जाईल. तो तरी आपण तेव्हा लग्न बंद करा, ट्रॅव्हल टेस्टिंग वाट लावली जनतेची. गरिबांचे तर अक्षरशः हाल झाले. ते जेव्हा सगळे हाल होत होते तेव्हा आपण जी इम्युनिटी बनवू शकतो ना, ती बनवत नव्हतो छोट्या छोट्या डिसीजमुळे. त्याच्यामुळे गेल्या 3 वर्षातल्या मूर्खपणामुळे आपली बाकीच्या मामुली डिसीजच्या अगेन्स्ट इम्युनिटी कमी झाली. ती परत येईल पुढच्या वर्षापर्यंत आणि पुढच्या वर्षापासून सगळं नेहमीसारखं चालू होईल. आत्ता काळजीचं काही कारण नाहीये. ठीक आहे. ओके. कोविडच्या काळामध्ये तुम्ही जे काही लोकांना सोशल मीडियावरनं म्हणजे जागरूक करण्याचं किंवा औषध उपचार किंवा कुठली काळजी घ्याल असं सांगत होतात, त्याचं बहुतेक बऱ्याच जणांनी त्याची अनुकरण केलं, डॉक्टरांनी पण त्याची नोंद घेतली. ह्या याच्यामध्ये तुम्ही नागरिकांना कुठली औषधं एक डॉक्टर म्हणून सांगाल घ्यायला आणि काळजी घ्यायला काय सांगाल? शेवटचा प्रश्न. हे बघा, काळजी घ्या या ह्यालाच माझा अगदी विरोध आहे. अरे काळजी घ्या म्हणजे काय यार, किती काळजी करायची, कशाची काळजी करायची? म्हणजे आयुष्य म्हणजे काय आहे? मृत्यू नाही झाला हे आयुष्य आहे का? का मित्रांबरोबर पतंग उडवला, 4 शिव्या दिल्या? मी नाही देत शिव्या, पण तुम्ही गर्दीत गेलात, लग्नात गेला, डान्स केला, ते आयुष्य आहे ना. नाहीतर नुसतं घरी जिना भी क्या जिना आहे लल्लू. घरी बसून आपलं गमे हयात से मांग के लाए थे दिन चार, दो आरजू में कट गए, दो इंतजार में. नुसतं बसून करणार आहात काय तुम्ही? मजा करा ना. माय मते काळजी घ्या वगैरे शुद्ध मूर्खपणा आहे. काय काळजी वगैरे करू नका, आरामात जीवन जगा. खूप जे हाय रिस्क असतील त्यांना मास्क घालायचे तर घाला. तुम्हाला संपर्क आला ह्याचं कसं आहे फ्लूचं, तुम्ही पॉझिटिव्ह असायची पण गरज नाही. ते औषध तुम्ही संपर्कात आलात तरी घेऊ शकता. अगदी स्वस्त औषध आहे, ऑसेल्टेमावीर म्हणून. ऑसेल्टेमावीर, त्याचा डोस कदाचित ऍडजस्ट करायला लागतो. डॉक्टरना फोन करा, ते औषध घ्या संपर्क आला असेल तर. बाकी काही काळजी करू नका. काळजी करू नका, काळजी घेऊ नका. आयुष्य आनंदाने चैनीने सुखासमाधानाने जगा. ठीक आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून लेट्सअप मराठीसाठी बोललात. तुम्ही नागरिकांना जे काही पॅनिक सिच्युएशन होती त्याच्यातनं काही अंशी का होईना पण दिलासा देण्याचं याच्यातनं नक्कीच हे झालं. सो लेट्सअप मराठीसाठी बोलल्याबद्दल तुमचे सर मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. बाय. बाय बाय सर.